मला लगीन करायचं आहे, केलेलं आहे मी, पोरं पाळ्या माझे, मी गरीब माणूस. सर, तुम्हाला नेहमी आम्ही चित्रपटातल्या गाण्यांमध्ये पाहिलं आहे, तेव्हा एक हिरो किंवा हिरोईन या दोघांचा मध्यस्थ म्हणून तुम्ही काम केलं आहे बऱ्याच गाण्यांमध्ये, आणि तसाच हा रिकॉल आहे बऱ्याच दिवसांनी, तर ते करताना तुम्हाला कसं वाटलं की रिकॉल बऱ्याच होतो आहे गाण्याच्या? नाही, एकदम जरा डिफरंट आहे आणि मला बरं वाटलं. त्या गाण्यामध्ये माझी गरज होती, स्वरूप माझ्याकडे आलं, बोला तुम्ही केलं तर बरं वाटेल आणि तुम्ही स्वतः सिंगिंग केलं तर बरं वाटेल, तुम्ही पण गाऊन टाका. रॅप वगैरे आहे, म्हणजे चलो मी प्रयत्न करतो, रॅप पण गायलो आणि करून घेतले ते लोकांनी आणि केलो. डान्स करत होता कधी कधी, पण ते आज डिफरंट होता आणि गाणं पण चांगलं आहे, लोकांना आवडेल. सिद्धेश माझा जुना मित्र आहे, माझ्या शोमध्ये पण तो ग्रुपमध्ये डान्स वगैरे करायचं आणि तो बोलला मला तुम्ही करू शकाल, म्हटलं रे मी मला जमणार नाही, तर नाही तुम्ही करा करा, त्याची रिक्वेस्ट केली आणि करू शकलो आणि आय एन्जॉय इट. तुम्ही जेव्हा गाणं करायचं तेव्हा एक एरा वेगळा होता, कोरिओग्राफर वेगळा होते, डायरेक्टर वेगळा होते, आणि आता हे सगळं बदललेलं आहे, किती फरक जाणवला काय होतं? हां, फरक तर आहे, चेंजेस खूप चेंजेस आहे, पण आपण जसं टाईम असतं ना तसं चालायचं, पिकअप करायचं. नाही, अरे शी इज व्हेरी गुड डान्सर, मस्त डान्स करते आणि मला व्हेरी फेमस आहे बाबा. मी म्हटलं माझं नशीब आहे तुझ्यावर, मी करतो. अरे मला मी एन्जॉय, मी एन्जॉय केलं आहे गाणं, थँक्यू. मला लगीन करायचं आहे, केलेलं आहे मी, पोरं पाळ आहे माझे, मी गरीब माणूस. थँक्यू. हा गाणं बघून तुम्हाला पण वाटेल मला पण लग्न करायचं आहे, करून टाका.